तर मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेटस क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी अलाइट मोशनमध्ये जायचं, त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून 4:5 रेशो सिलेक्ट करायचं आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं, त्यानंतर पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून तुमचं सॉन्ग सिलेक्ट करायचं, मित्रांनो सॉन्ग सिलेक्ट झाल्यानंतर पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून तुमची इमेज सिलेक्ट करायची, इमेज सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो इमेजला साईजने ॲडजस्ट करायचं आणि त्यानंतर जागेने सुद्धा थोडं इमेजला वर ॲडजस्ट करायचं किंवा मधोमध ॲडजस्ट केलं तरी चालेल रेशोमध्ये, त्यानंतर इमेजला पुन्हा लास्टपर्यंत आणून घ्यायचं, त्यानंतर आता पुन्हा इमेजवर क्लिक करून इमेजला मूविंग इफेक्ट द्यायचा, तर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन पूर्ण इकडे उजव्या हातावर याचं इथे मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये 4 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं, ऑसिलेट अँगल ठेवायचा पूर्ण 180 डिग्री, फ्रिक्वेन्सी ठेवायची 0.32 0.32, आणि मित्रांनो मॅग्नेट्यूड ठेवायचं 44 पॉईंट समथिंग जे काही येते ते, तर तुमचा इफेक्ट लागला, त्यानंतर इमेजला पूर्ण मधोमध ॲडजस्ट करायचं, तर तुमचा इफेक्ट कम्प्लिटली लागलेला राहील, त्यानंतर सॉन्ग ऐकून तुमचे लिरिक्स जिथे जिथे येते तिथे जाऊन प्लस आयकॉनवर क्लिक करून टेक्स्टमध्ये जाऊन तुमचे लिरिक्स टाईप करायचे, त्यानंतर इथून कलर ब्लॅक सिलेक्ट करायचा, त्यानंतर इथून फॉन्ट सिलेक्ट करायचा, हे कम्प्लीट झाल्यानंतर मित्रांनो आता याची साईज वाढवून घ्यायची आणि रेशोमध्ये तुम्हाला कुठे ॲडजस्ट करायचं आहे तिथे ॲडजस्ट करायचं, ॲडजस्ट झाल्यानंतर आता त्यावर क्लिक करून बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन खालचं ऑप्शन सिलेक्ट करून ते ऑन करायचं, कलर ब्लॅकच राहू द्यायचा आणि साईज ठेवायची याची 30 पर्यंत, त्यानंतर माझे हे फर्स्ट लिरिक थोडं कमी येते तर मी याला कट करतो, त्यानंतर याची डुप्लिकेट मारतो, डुप्लिकेट मारल्यानंतर पुढच्या याच्यासाठी ॲडजस्ट करतो, त्यानंतर माझी सेकंड लेअर आणखी कमी येते तर मी याची आणखी कट करतो, कमी करतो, याची डुप्लिकेट मारून ॲडजस्ट करतो, आणि त्यानंतर हे माझी थर्ड लेअर जास्त येते तर मी याला वाढवून घेतो, त्यानंतर याची डुप्लिकेट मारून पुन्हा वाढवतो, आणि फोर्थ लेअर माझी कमी येते तर मी याला थोडी आणखी कट करतो, तर हे कम्प्लिटली झालेलं आहे, त्यानंतर तुमचे जे काही लिरिक्स जे काही लेअर आहे त्यावरती जे काही तुमचे टेक्स्ट येतात ते टेक्स्ट टाईप करून घ्यायचे, लिरिक्स टाईप करून घ्यायचे कम्प्लिटली, अगोदर सर्व लिरिक्सच्या जागी ॲडजस्ट करायचे लेअर आणि लेअरमध्ये नंतर तुम्ही लिरिक्स टाईप केले तरी चालतील, तर बघा आता हे तुमचे जे लिरिक्स आहे ते बरोबर जागेवर टाईप झालेले आहे आणि जागेवर लागलेले आहे, त्यानंतर 4, 5, 6 याचप्रमाणे तुमचे लिरिक्स टाईप करत जायचे, लिरिक्स कम्प्लिटली टाईप झालेले आहे, त्यानंतर आता आपल्याला याला इफेक्ट द्यायचा आहे, तर इफेक्ट देण्यासाठी लेअरवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि इकडे ऑप्शन दिसते तुम्हाला डायरेक्शन रॅप नावाचं, तिथे 3rd नंबरचं ऑप्शन बेंड नावाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं, त्यानंतर ते एकदम लिरिक्सच्या स्टार्टिंगला येऊन एक प्लस की द्यायची, लिरिक्सच्या मध्ये येऊन प्लस की द्यायची, लिरिक्सच्या स्टार्टिंगला येऊन हे पूर्ण 180 डिग्री करून घ्यायचं +180 डिग्री, आणि लिरिक्सच्या एंडिंगला येऊन हे पूर्ण -180 डिग्री करून घ्यायचं, एकदम इझिली इफेक्ट लागलेला आहे हा तुमच्या टेक्स्टला, त्यानंतर इथून हा सिलेक्ट करायचं, 2 कीच्या मध्ये येऊन हे ॲडजस्ट करायचं आणि लास्ट 2 कीच्या मध्ये येऊन हे खालच्या साईडने वेव ॲडजस्ट करायची, तर तुमचा इफेक्ट खालच्या साईडने वेव ॲडजस्ट करायची हे दोन्ही, त्यानंतर तुमचा इफेक्ट कम्प्लिटली लागलेला आहे मित्रांनो, हे बघा कम्प्लीट, त्यानंतर बाकी लेअरला लेअरवर क्लिक करायचं, 3 डॉट क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आणि तोच इफेक्ट बाकी लेअरमध्ये पेस्ट करायचा, तर त्यासाठी लेअरवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा, जर तुमचा इफेक्ट लागलेला असेल मित्रांनो तुमचं स्टेटस पूर्णपणे बनवून तयार आहे, त्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा लुक ॲड करू शकता, स्वतःच्या चॅनलचं नाव ॲड करू शकता, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन स्टेटस एडिटिंगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद.